सामाजिक सुरक्षा विभाग ने गुरुवार को सदर पुलिस थाना क्षेत्र में कार्रवाई करते हुए दो आरोपियों की एक एक नाबालिग को गिरफ्तार किया है। इस कार्रवाई में दो महिलाओं को मुक्त भी कराया गया है। सामाजिक सुरक्षा विभाग की ओर से सदर पुलिस थाना क्षेत्र के प्लॉट नंबर 18 आकार बिल्डर्स बिल्डिंग नंबर 26 चिटनिस नगर में कार्रवाई की गई। इस कार्रवाई में अपर्णा नाइक फिरोज अब्दुल खान सहित अपर्णा के नाबालिग बच्चे को गिरफ्तार किया गया है। इस कार्रवाई में दो महिलाओं को भी मुक्त कराया गया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार दोनों महिलाएं तलाकशुदा हैं और अपनी मजबूरी के कारण ये काम करी थी। अपर्णा सिर्फ अपने पहचान वालों से ही ये डील करती थी। पुलिस को मिली गुप्त जानकारी के आधार पर पुलिस ने अपना फंटर भेजकर इस गुन्ने का पर्दाफाश किया है। अपर्णा पर इसके पहले भी कार्रवाई हुई है। पुलिस आगे की जांच कर रही है। आम्हाला एक माहिती होती की अर्पणा नाईक म्हणून एक लेडी आहे जी वेश्या व्यवसायामध्येच आहे आणि ती काही मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेते आणि यावेळी ती स्वतःच्या घरी जे की डायरेक्ट टॅक्स अकॅडमीच्या समोर आकार बिल्डिंगमध्ये तिचा दुसऱ्या माळ्यावरचा फ्लॅट होता तिथे ती करून घेत असल्याची माहिती होती आणि या संदर्भामध्ये ती खूप व्यवस्थितपणे सहसा ग्राहकांना तिचे जे नेहमीचे ग्राहक आहेत यांनाच उपलब्ध करून देते वगैरे अशी माहिती असल्यामुळे ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही खूप शांतपणे आणि व्यवस्थितपणे योजना आखून त्याबाबतची खात्री केलेली आहे आणि मग अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार पंच आणि बनावट ग्राहक यांच्या मदतीने आपण ही कारवाई केलेली आहे। यामध्ये आपल्याला दोन पीडित मिळालेले आहेत, एक 27 वर्षाची आणि एक 32 वर्षाची। या दोन्हीही विवाहित आहेत आणि त्यांच्या घरची जी आर्थिक परिस्थिती आहे ती व्यवस्थित नसल्यामुळे या महिलेने त्याचा फायदा घेऊन त्यांना या व्यवसायामध्ये आणलेला आहे। या ज्या आरोपी आहेत अर्पणा नाईक या प्रत्येक ग्राहकामागे त्यांना 500 रुपये देत होत्या आणि साधारण 1000 ते 1200 रुपये या ग्राहकाकडून घेत होत्या आणि यांच्याकडे दिवसाचे किमान 8 ते 10 ग्राहक असतात आणि या दोन महिलांना त्या 4 ते 5 ग्राहक रोज उपलब्ध करून देत होत्या। त्यामुळे त्या महिलांना साधारण 2 ते 2500 रुपयाची कमाई या व्यवसायातून फार वेळ न देता उपलब्ध होत होती। त्याच्यामुळे त्या महिला त्या प्रलोभनाला बळी पडलेल्या आहेत। काल जी कारवाई करण्यात आली त्यामध्ये सुरुवातीला श्रीमती अर्पणा नाईक त्या ठिकाणी हजर नव्हत्या, तर त्यांचा एक मित्र फिरोज खान अब्दुल खान त्या ठिकाणी होता ज्याला त्यांनी ती जबाबदारी दिलेली होती आणि त्या व्यतिरिक्त तिथे विधी संघर्षग्रस्त बालक पण मिळालेला आहे ज्याच्याकडे पैसे मिळून आलेले आहेत जे पंचनाम्याप्रमाणे आपण दिलेले होते। अशा प्रकारे आपण तीन आरोपी आणि तीन आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे। तीन आरोपी नाही, दोन आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक आणि दोन पीडितांची आपण सुटका केलेली आहे आणि या संपूर्ण कारवाईमध्ये साधारण 41,000 चा माल आपण जप्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।